नमस्कार. जोडी तुझी माझी या सासू सुनेच्या अनोख्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रवा उत्तप्पा. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी आपण घेतलंय 2 वाटी आपला साधा रवा. जाडा रवा घेतला तरीसुद्धा चालतो, बारीक घेतला तरी चालतो. आणि तो ताकामध्ये भिजवून घेतलेला आहे. भिजवून 2 तास ठेवून द्यायचा. आणि ही उडीद डाळ 1 वाटी आहे. 2 वाटी रवा, 1 वाटी उडीद डाळ. ती साध्या पाण्यात 2 तास भिजवून ठेवायची आणि नंतर ती मिक्सरला वाटून घ्यायची. हे बघा, हे मिक्सरला असं छान बारीक वाटून घेतलेली आपली उडदाची डाळ भिजवलेली. आता डाळ आणि भिजवलेला रवा आपण मिक्स करून परत तासभर ठेवून द्यायचा. हे बघा, हे आता आपण आता रवा आणि वाटलेली डाळ एकत्र मिक्स करून ठेवून द्यायची तासभर. आता आपला तासभर झालेला आहे. आपलं उत्तप्प्याचं पीठ तयार आहे. आपल्याला बाकीचं साहित्य पाहूया. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टॉमॅटो आणि मिरच्या, चवीनुसार मीठ आणि तेल. आता याची कृती पाहूया. प्रथम या उत्तप्प्याच्या पीठात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपण उत्तप्पे घालून घेऊया. त्यासाठी तवा तापत ठेवलेला आहे. तवा तापला की त्याच्यावरती 1 चमचा तेल घालून घेऊया. आणि हे उत्तप्प्याचं पीठ आपण घालून घेणार आहोत. हे उत्तप्प्याचं पीठ आपण जाडसरच ठेवणार आहोत, कारण उत्तप्पे थोडे जाड असतात. 1 फळी असं उत्तप्प्याचं पीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा, टॉमॅटो, मिरची, कोथिंबीर घालू शकता. त्याला साईडने आपण तेल सोडणार आहोत आणि झाकण ठेवून घेणार आहोत. एका साईडने छान भाजून घेऊया. आता आपण पाहूया आपला उत्तप्पा एका साईडने रेडी झाला आहे का. हा असा छान उलटवून घ्यायचा आहे. आता आपण हा दुसऱ्या साईडने छान भाजून घेऊया. असा छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता बघूया आपला हा दुसऱ्या साईडनी भाजून झाला आहे का. हे बघा, छान दुसऱ्या साईडनी आपला उत्तप्पा रेडी आहे. तर तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता.